नमस्कार, मी अंजनी। माझ्या फूड चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे। आज आपण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक असे नाचणीचे लाडू करणार आहोत। या लाडूंमधून आपल्या शरीराला खूप प्रमाणात फायबर मिळणार आहे, तसेच आपले डायजेशनही इम्प्रूव्ह होईल आणि नाचणी, खजूर, शेंगदाणे, मनुके यामध्ये व्हिटॅमिन्स व प्रोटीन्सही असतात, तसेच कॅल्शियम आणि आयर्नही खूप प्रमाणात असते। चला तर मग असे हे खूपच हेल्दी आणि टेस्टी लाडू बनवायला सुरुवात करूया। इथे आपण साहित्य पाहून घेऊया। हे एक मोठी वाटी नाचणीचं पीठ आहे, एक वाटी भाजलेले शेंगदाणे, एक वाटी खजूर, एक वाटी मनुके, ही एक छोटा चमचा वेलची पावडर आहे आणि एक छोटा चमचा दालचिनी पावडर आहे। इथे मी कढई तापत ठेवली आहे। आता हे नाचणीचं पीठ आपण भाजून घेऊया। हे पीठ आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे, अजिबात तेल तूप काहीच वापरायचं नाही आहे आणि मंद गॅसवरती भाजायचं। खूप वेळ नाही भाजत राहायचं, नाहीतर पीठ करपून जाईल। हलकेच थोडा वेळ 5-7 मिनटं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असेल पीठाचा तो निघून जाईल। तुम्ही आता बघाल, पीठ आपलं चांगलं भाजून झालेलं आहे। एवढं पीठ भाजण्यासाठी जवळ 7-8 मिनटं पुरेशी आहेत। पीठाचा कलरही चेंज झालेला आहे आणि चांगला सुवासही येतो आहे, म्हणजेच पीठ आपलं चांगलं भाजलं गेलेलं आहे। आता हे पीठ आपण काढून घेऊया ताटात आणि थंड होण्यासाठी ठेवूया। हे पीठ आता आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवूया। आता आपण सर्व साहित्य मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। पहिले शेंगदाणे घेऊया। एकाच वेळी सर्व ग्राइंड होणार नाही मिक्सरला, त्यामुळे आपण अर्धं अर्धं प्रमाण करून ग्राइंड करूया। खजूर घेते अर्धा। खजुराच्या बिया काढून मी त्याचे तुकडे करून घेतले होते। मनुका हे आपण आता मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। आता हे मी थोडं खडबडीत असं ग्राइंड करून घेतलं आहे। आता ह्याच्यात आपण पीठ घालूया। अर्धं पीठ घालते आहे मी मिक्सरमध्ये आणि हे पुन्हा आपण ग्राइंड करून घ्यायचं आहे। ह्याच्यातच आपण थोडी वेलची पावडर घालूया आणि थोडी दालचिनी पावडर। तुम्ही पाहाल, आता हे आपलं सगळं मिश्रण व्यवस्थित ग्राइंड करून झालेलं आहे। आपण हे काढून घेऊया आणि बाकीचंही साहित्य आपण अशाच प्रकारे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता हे आपलं सर्व मिश्रण मिक्सरमध्ये ग्राइंड करून झालेलं आहे। आता आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आणि याचे लाडू वळूया। आता तुम्हाला वाटलंच तर तुम्ही 2-3 चमचे तूप पातळ करून ह्याच्यात घालू शकता, पण मी इथे अजिबात तुपाचा वापर नाही केलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही आपल्याला हव्या त्या साईजचे लाडू वळून घ्या। किती छान कलर आलेला आहे पहा। असे हे आपले हेल्दी अँड टेस्टी लाडू तयार आहेत। अशाच वेगवेगळ्या टेस्टी लाडूंची ऑर्डरही तुम्ही आम्हाला देऊ शकता। त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे। माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की मेंशन करा। पुन्हा लवकरच भेटू, तोपर्यंत धन्यवाद।